नमस्कार, मी तन्मय टिल्लू. आता वेळ झाली ती मैदानावर फेरफटका मारण्याची, अर्थात स्पोर्ट्स 20 ची. सुरुवात करूयात स्पोर्ट्स 20 ला. नेहमीप्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सिरीजमध्ये भारतीय टीमचं मुख्य अस्त्र ठरलाय तो रविचंद्रन अश्विन. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरसाठी तर तो कर्दनकार ठरलाय, पण आता तिसऱ्या रांची टेस्टमध्ये आपल्याला अश्विन आणि वॉर्नर अशी जुगलबंदी बघायला मिळू शकते, कारण वॉर्नरनं अश्विन विरुद्ध आक्रमक खेळण्याचा विडाच उचललाय आणि आक्रमकच खेळणार असं मीडियासमोर जाहीर केलंय. भारतीय क्रिकेटच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल होतील आणि कदाचित अनिल कुंबळेची जागा राहुल द्रविड घेईल अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू होती, पण क्रिकेट प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलीज यांनी ही शक्यताच फेटाळून लावली. BCCI इंग्लिश बोर्डाच्या धर्तीवर आपली कोचिंग स्टाफची रचना करणार असल्याचं बोललं जात होतं. कुंबळेची टीम डिरेक्टर म्हणून नियुक्ती होणारी अशीही चर्चा होती, पण असं काही विचारात नसल्याचं एडलीज यांनी स्पष्ट केलंय. जायबंदी मायकल स्टार्कच्या ऐवजी ऑस्ट्रेलियन टीमनं पॅट कमिन्सनला भारतात बोलवलंय. शेवटच्या 2 टेस्टमध्ये कमिन्सवर आता फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. कमिन्सला निवडताना निवड समितीनं याच हंगामातल्या ॲशेस सिरीजचा विचार केलाय. भारतात खेळताना कमिन्सला मॅच फिटनेस यावा आणि त्याचा उपयोग ॲशेस सिरीजमध्ये टीम ऑस्ट्रेलियाला व्हावा असा टीमचा विचार आहे. रांचीमध्ये 16 मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची तिसरी टेस्ट मॅच रंगणार आहे, पण घरच्या मैदानावर होणाऱ्या या मॅचमध्ये भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी प्रेक्षकांना दिसणार नाही, त्यामुळे इथल्या प्रेक्षकांची निराशा होणार आहे, कारण 15 मार्चला धोनीची झारखंड टीम आणि विदर्भ यांच्या दिल्लीत क्वार्टर फायनलचा मुकाबला होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे. टेस्ट मॅचच्या शेवटच्या दिवशी पावसानं एक खो घातल्यानं अंपायरनी मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा ओपनर डीन एल्गरनं पहिल्या इनिंगमध्ये 140 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 89 रनची खेळी केली, त्यामुळे त्याची मॅन ऑफ द मॅचसाठी निवड करण्यात आली. इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाची विजयी घोडदौड सुरूच आहे. तिने दुहेरी तिची सहकारी बार्बोरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या जोडीनं सारा इराणी आणि एलजीजा रोसोल्का या जोडीचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसचं इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. पुरुष दुहेरीत अर्जेंटिनाच्या जीना मार्टिनाच्या साथीनं खेळताना त्याचा पराभव झाला. गिल्स मुल्लेर आणि सॅम क्वेरी या जोडीनं त्यांचा 6-3, 6-4 अशा सरळ 2 सेटमध्ये पराभव केला. इंडिया वेल्स डबल स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची साथीदार पाब्लो क्युवास यांचा पराभव झालाय. नोवान जोकोविच आणि व्हिक्टर ट्रियॉक्वी या जोडीनं त्यांना 6-2, 3-6 आणि 10-7 असं हरवलं. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अँडी मरेला पराभवाचा सामना करावा लागला. एकेरीत कॅनडाच्या वासेक पासापिलिसनं मरेवर मात करत करिअरमधला सर्वात मोठा विजय मिळवला. 6-4, 7-6 अशा फरकानं त्यानं अँडी मरेवर मात केली. इंडियन वेल्स मास्टर टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा पराभव झालाय. पुरुष दुहेरीत निक किर्गियोस आणि नेनाद सिमोनजिक या जोडीनं बॉम्ब आणि माईक या ब्रायन बंधूंवर मात केली. 6-4, 3-6, 10-7 अशा फरकानं त्यांचा पराभव झाला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला पराभवाला सामोरं जावं लागलं. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या कोरियाच्या स्विंग जी युआनने सायनाचा पराभव केला. 22-20, 22-20 अशा फरकानं युआननं सायनावर मात केली. हैदराबादमध्ये भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं तिच्या बॅडमिंटन अकॅडमीची घोषणा केली. पुढच्या महिन्यात ही अकॅडमी सुरू होणार आहे. या अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा असतील, तसंच जागतिक पातळीवर स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडूंना उत्तम प्रशिक्षकाचं मार्गदर्शनही मिळणार आहे. भारताची युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठाकेर 10वीत आहे.
दरम्यान जर्मन ओपन स्पर्धेसाठी रितिकाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे, मात्र स्पर्धेच्या मध्येच परीक्षेचा अडथळा आल्यानं तिने जर्मनीच्या बर्लिनमध्ये 10वीची परीक्षा दिली. त्यासाठी तिच्या वडिलांनी राज्य आणि राष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेला विनंती केली होती. त्यानंतर ICAI बोर्डानं सकारात्मक प्रतिसाद देत बर्लिनमध्ये पेपर सोडवण्याची परवानगी रितिकाला दिली. इंग्लंडमध्ये लिंकनशायरच्या वेल्सबी वुड स्कूलमध्ये इंटरनॅशनल स्कूल क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली. यावेळी एल्टन शाळेचा 10 वर्षाचा रिले वॉटसन आणि ज्युलियन ओट्यू आपापल्या शाळेचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळी स्पर्धेदरम्यान वॉटसन मैदानावर कोसळला आणि ज्युलियननं त्याला उचलून घेऊन रेसचं अंतम अंतर पूर्ण केलं. आय लीग फुटबॉल स्पर्धेत DSK शिवजींत सिंगनं दणदणीत विजय मिळवला. याच टीमनं मुंबई फुटबॉल क्लबला 5-0 हरवलं. या मॅचमध्ये शिवजींत सिंगकडून होलीचरण नार्जरीनं 2 गोल केले, तर संजू प्रधान, लालियाल जुन आल चांगते आणि जयरी महावीर मिंग थांगानं प्रत्येकी 1 गोल करत टीमला विजय मिळवून दिला. रिअल मॅड्रिड आणि बार्सिलोना या स्पॅनिश क्लबमधलं वैर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे या टीममधल्या मॅच नेहमीच रंगतदार होतात आणि या मॅचची रंगत आता अमेरिकेतल्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या जुलै महिन्यात 29 तारखेला दोन्ही टीम अमेरिकेचा दौरा करणार आहे आणि फ्लोरिडामध्ये दोन्ही टीम एकमेकांना भेटतील. इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपसाठी ही मॅच होईल. प्रतिष्ठेच्या FA कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल होणारी पहिली टीम आहे ती मँचेस्टर सिटीची. मिट्सलॅप्रो टीमचा 2-0 असा पराभव करून त्यांनी ही मजल मारली आहे. हे 2 गोल केले ते टीमचे मुख्य खेळाडू डेव्हिड सिल्वा आणि सर्जिओ ऑगरो यांनी. मॅचच्या अगदी सुरुवातीलाच पहिला गोल झाला आणि त्यानंतर सिटी टीमनं मागे वळून पाहिलं नाही. युवराज सिंगनं नोव्हेंबरमध्ये प्रेयसी हेझलकिटशी लग्न करून आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. हेझलकिटसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी मैदानातील खेळीप्रमाणेच युवराज बॉलिवूड अभिनेत्रींसोबत प्रेमाच्या रंगात रंगल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. हॉटेल व्यावसायिक भासिल यांच्या पार्टीमध्ये युवराजची पत्नी हेझल आणि किम शर्मा समोरासमोर आल्या होत्या. चित्रीकरणातून वेळ काढून हेझल या पार्टीत सहभागी झाली होती. त्या पार्टीमध्ये किम शर्माला पाहताच हेझलच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचं दिसलं. WWEचा स्टार जॉन सेना पुन्हा एकदा हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. त्याचा आगामी सिनेमा डॅडीज होम 2 द्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचं शूटिंग लवकरच बॉस्टनमध्ये सुरू होणार असून 10 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होईल. गॅलेक कसोटीत श्रीलंकेनं बांगलादेशचा 259 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेनं कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. बांगलादेशला विजयासाठी 457 धावा आवश्यक होत्या, मात्र बांगलादेशी टीम दुसऱ्या डावात अवघ्या 197 धावांवर गारद झाली. स्पोर्ट्स 20 मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.